पण संघावर बंदे आणून अनेकांनी प्रयत्न केले पण संघ त्याच्यातून उजळून निघाला, वाढला, आणि त्याच्यामुळे याची भीती संघाला कधीच नाही. राष्ट्रवादीने जो आहे तो अंधेरीची जी पोटनिवडणूक आहे त्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, स्वतः शरद पवारांनी सांगितलेला आहे. भाजपची नक्की काय भूमिका असणार आहे? भाजप स्वतः लढवणार आहे? भारतीय जनता पार्टीची एक 13 जणांची राज्याची कोर कमिटी अशा सगळ्या विषयांवर बसून विचार करत असते. विशेषतः निवडणुका पोटनिवडणुकांचे निर्णय आम्ही प्रस्ताव पाठवायचा असतो, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतं. आमच्याकडे एक डिसिप्लिन आहे, काही पक्षांच्या वर्षानुवर्ष निवडणुका होत नाहीत. आमच्याकडे दर 3 वर्षांनी बूथ अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुका होतात आणि त्या निवडणुकांमधून आम्ही सगळं स्ट्रक्चर फॉर्म करत असतो. त्याच्यामुळे चलो किसको चाहिए तिकीट असं नसतं. इच्छुक आपलं पत्र देतात, त्याचं 13 जणांची आमची कोर कमिटी निर्णय करते, आमची राज्याचे एक पार्लमेंटरी बोर्ड आहे ते निर्णय करते, त्यामुळे केंद्र निर्णय करेल. दादा, नानापट खूप अजब सवाल असा केलेला आहे की नायजेरियातून जे चित्ते आणले मोदींनी तिथूनच लंपी आजाराचं रोग आले आणि कुठेतरी शेतकऱ्यांवरती काहीतरी लादलं जात आहे किंवा त्यांच्यावरती संकट आणलं जात आहे ठरवून, असं एक नाना पटोलेंना कोणीच सिरियसली घेत नाही, तर मी त्याच्यावर बोलून त्यांचं महत्त्व कशाला वाढवू? दोन तास नेमकं असं आहे, अभ्यासक म्हणून वेळ मिळाला तर अर्थात अभ्यासक म्हणून त्या दोन वेळ आणखी कोणाचं असेल तर सांगा, त्याचं पण ऐकतो. अभिजित त्या संपर्कात होत्या सकाळी, मला मंत्री असल्यामुळे खूप लोक त्यांच्या आणि विशेषतः मी पहिल्या टर्ममध्ये 14 ते 19 मध्ये 8 खात्यांचा मंत्री होतो आणि राज्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांना कोणी सांगू शकतो तर मी सांगू शकतो. त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न घेऊन लोक येतात. अभिजित पाटील असेच काही प्रश्न घेऊन आले होते. दोन दिवसापूर्वी त्यांच्या काही ना काही वेगवेगळ्या मित्रांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कॉलेजेसच्या परवानग्या तुकडी वाढ असते काही विषय होत्या. दोन दिवसापूर्वी सुप्रिया सुळे सोलापूरमध्ये होत्या, संघाच्या बंदीच्या मागणीविषयी त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळेस ते असं म्हणले की याच्यावर चर्चा व्हायला काही हरकत नाही संघाच्या. ठीक आहे, आता आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण संघावर बंदे आणून अनेकांनी प्रयत्न केले पण संघ त्याच्यातून उजळून निघाला, वाढला, आणि त्याच्यामुळे याची भीती संघाला कधीच नाही. जे करायचं ते घटनेच्या चौकटीत करा, कारण घटनेच्या चौकटीमध्ये संघावरची बंदी कधीच टिकली नाही. माहीत नाही, मी मला कळलं की तुम्हाला सांगतो.